सामान्य लोकांना या सर्वांना मी न्याय द्यायची भूमिका करतोय. आमचं होत्या 30-35 आमदार 10 मिनिटात ओबीसीची गंमत करून टाकतो. 10 मिनिटात मराठ्यांना देखील जर संधी होऊ शकतो आणि मुसलमानांना सुद्धा जर संधी होतो. मुसलमानावर तर किती अन्याय आहे. गॅरेज बघितलं का मुसलमान, अंड्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं का मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाही, कुठं नाही, बाबा बोम टुपी घालून खेळ विकते, फळ विकते. आणि त्या मुसलमानांना लोक सेवा देत होते. हिंदू मुसलमान, हिंदू बी भिकारी आणि ते मुसलमान बी भिकारी. आणि राज्य चालवणारा तिसराच मालक असतो. ही गोष्ट देखील आपण लक्षात ठेवली पाहिजे. मराठा समाजाला माझी विनंती आहे, ओरिजिनल शाहू महाराजांनी या देशात पहिलं आरक्षण दिलं बाबासाहेब, ते मराठा समाजाचे. मराठ्यांना आरक्षण होतं, पण नंतर मराठ्याचं आरक्षण काय केलं. शिवाजी राजा देखील ओबीसी होता, छत्रपती शिवाजी महाराज कोवाडी भूषण राजा होता. पण आमच्या त्या तथागतीत लोकांना वाटलं आम्ही लय मोठा आहे गावचं, आम्हाला नको आहे तसलं रिझर्वेशन. आणि आज अवस्था काय झालंय,